महाराज एक मिनट आणि या प्रश्नामध्ये गोलमोल उत्तर दिलेला आहे की आम्ही जागा भरलेल्या आहेत, कोरोनामुळे आम्ही जागा भरू शकत नाहीत। अध्यक्ष महाराज, कोविड 19 हा 2019 ला शेवटच्या महिन्यामध्ये आला आणि 2015 पासून आजपर्यंत जागा भरलेल्या नाहीत। त्यापैकी 25 कोटी रुपये हे तात्काळ आपल्याला देण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने जसे पैसे लागले तिथे 50 कोटी प्रत्येक विद्यापीठाला संशोधनासाठी दिले जाईल। चला अध्यक्ष महाराज, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि 130 कोटी लोकांचं पोट भरावं किंवा त्यांच्या पोटाची भूक भागवावी म्हणून कृषी विद्यापीठाच्या निर्मिती झालेली आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची निर्मिती 18 मे 1972 ला झाली आणि आज सुवर्ण महोत्सवामध्ये आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे। अशा वेळेस शासनानं 50 कोटी रुपयाचा विशेष अनुदान या विद्यापीठाला द्यायची घोषणा केली होती या सभागृहामध्ये। मग या सभागृहामध्ये घोषणा करून सुद्धा आजपर्यंत एक रुपये सुद्धा जागेवर बसून घ्या, सभागृहात उभं राहून बोलू नका द्याला नाही। ज्यावेळेस कृषी विद्यापीठामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशोधन होतं, हे रुपये हे पैसे कशासाठी दिल्या जातात? विखे पाटील साहेब, कृषी विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारचे संशोधन व्हावं, कृषी शिक्षणाचा विस्तार व्हावा आणि चांगल्या प्रकारचा विकास व्हावा। सन्माननीय पंतप्रधानांनी सुद्धा बोललेलं आहे की थोडक्यात प्रश्न हा जगाची भूक भागवेल, मग अशा वेळेस कृषी विद्यापीठे आपल्याला बकाल करायची का? आज मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जवळपास 60% वॅकन्सीज आहेत, 60% जागा भरलेल्या नाहीत। प्रश्न विचारा अध्यक्ष महाराज एक मिनिट। आणि या प्रश्नामध्ये गोलमोल उत्तर दिलेलं आहे की आम्ही जागा भरलेल्या आहेत, कोरोनामुळे आम्ही जागा भरू शकत नाहीत। अध्यक्ष महाराज, कोविड 19 हा 2019 ला शेवटच्या महिन्यामध्ये आला आणि 2015 पासून आजपर्यंत जागा भरलेल्या नाहीत, जवळपास 60% जागा रिकाम्या आहेत। तर माझं अध्यक्ष महाराज, माझं स्पेसिफिक तीनच प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की आपण हे 50 कोटी रुपये कधीपर्यंत आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला कृषी विद्यापीठाला देणार? माझा दुसरा प्रश्न आहे की जागा ज्या रिकाम्या आहेत ते जागा आपण कधीपर्यंत भरणार? आणि माझा तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, या देशामध्ये मी 2 वर्षापासून या सभागृहामध्ये बोलतोय की कृषी विषय हा प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये अनिवार्य केला पाहिजे। कृषी शिक्षणाचा विस्तार करायचा असेल तर कृषी शिक्षण माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। अशा प्रकारचे माझे 3 प्रश्न आहेत या विद्यापीठाचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी। आज तुम्ही पाहता अध्यक्ष महाराज की ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आहे आणि सोलर एनर्जी आहे। अध्यक्ष महाराज एकच मिनिट, आज ड्रोनच्या माध्यमातूनच फवारणी काही दिवसानंतर काही वर्षानंतर होणार आहे, अशा वेळेस त्याच्यामध्ये जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर आपण या विद्यापीठाच्या जागा भरणार आहात का? या विद्यापीठाला आपण निधी देणार आहात का? या विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारचं रिसर्च व्हावं, या विद्यापीठाचा विकास व्हावा या संदर्भामध्ये आपण भरीव पावलं उचलणार आहात का आणि एक व्यवस्थित कृषी धोरण या निमित्तानं आपण आणणार आहात का, जेणेकरून या कृषी विद्यापीठाचा विकास व्हावा? आज तुम्ही पाहता समृद्धी सारख्या एक्सप्रेसवेला आपण 50,000 कोटी रुपये देता, नागपूरून गोव्याला जाणारा 1 लाख कोटीचा तुम्ही हायवे बांधता आणि जिथं रिसर्च होत आहे, जिथं डेव्हलपमेंट होत आहे, जिथं विकास होतो तिथं आपण 50 कोटी रुपये देण्यासाठी 2-2 वर्षापासून आम्हाला इथं संघर्ष करावा लागतंय। म्हणून माजी मंत्री महोदयाला मार्फत या शासनाला विनंती आहे की आपण या कृषी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहात का? काही पांढरी हत्ते म्हणून आपणच याला पोसणार म्हणून असं बोलणार का? याच्यात जर चांगला प्रकार विकास व्हायचा असेल, संशोधन करायचं असेल तर या विद्यापीठाला आपल्याला सक्षम बनवावं लागेल आणि यासाठी भरीव निधी आपण उपलब्ध करून देणार का? आणि चांगल्या प्रकारच्या प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, जिथं चांगल्या प्रकारचं संशोधन होईल अशा प्रकारच्या प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण चारही कृषी विद्यापीठामध्ये विकसित करणार का? असे माझे 4 प्रश्न आहेत। पॉइंटेड उत्तर द्या, पॉइंटेड। यस, सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती 50 वर्ष आपल्या या विद्यापीठाला स्थापनेला झालेली आहे, त्या निमित्ताने 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल असा आपल्याला आश्वासन दिला होता। त्यापैकी 25 कोटी रुपये हे तात्काळ आपल्याला देण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने जसे पैसे लागले तिथे 50 कोटी प्रत्येक विद्यापीठाला संशोधनासाठी दिले जाईल। कर्मचारी भरण्याच्या बाबतीत आपण जे बोलले, 75 वर्ष आपला हा स्वर्ण महोत्सवी या वर्षाचा साधून सरकारने 75 वर्ष सरकारने ऐकून घ्या, मी तुमचं ऐकलं माधव ऐकाव ना, हे जागा भरण्याचा 80% जागा भरण्याची घोषणा केलेली आहे।
त्या पद्धतीने त्याची सर्व माहिती तंतोतंत किती जागा खाली आहे त्या जागा आपल्याला 3 महिन्याच्या आत त्याचा प्रोसिजर चालू होईल। दुसरा आपण जे एक महत्त्वाचा प्रश्न अजून एक मांडलेला आहे, एकच मिनिट, हे कृषी विषय करण्यासाठी मला शिक्षण मंत्र्याशी चर्चा करावी लागल। शिक्षण मंत्री आणि मी दोघही आम्ही चर्चा करू, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाचा अप्रूव्हल घेऊन त्याला निश्चित आपल्या भावना लक्षात घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल।